सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत. आम्ही कोणालाही घाबरत नाही, आम्हाला काहीच नाही मिळालं तर मी जाईन ऊस तोडायला. आयुष्यात कोणत्याच गोष्टीची लालसा, आस्था आणि अपेक्षा नाही असं वक्तव्य भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय. पंकजा मुंडेंनी हे वक्तव्य करून नेमका कोणाला इशारा दिलाय याचीच सध्या चर्चा रंगलेली आहे. दिल्लीमधल्या एका आयोजित कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. त्यावेळेला त्यांनी जानकरांची असणाऱ्या बहीण भावाच्या नात्यावरही भाष्य केलं. दर्द तो रहता ही नहीं भाई, हमारे पता नहीं खून में ही है, कुछ जेंस में ही है, गड़बड़ है ना, गड़बड़ है. डरते तो किसी से है ही नहीं है. क्या कुछ नहीं मिला तो मैं जाऊंगी गन्ना तोड़ने, जाएंगे मेंढी चराने, और क्या. हमको किसी चीज को खोना ही नहीं. हमें जीवन में कुछ चीज की आस्था, अपेक्षा, लालसा नहीं. किस मेरे को, ये मेरा मायका है. राष्ट्रीय समाज पक्ष भी तो मेरा मायका है, मेरे भाई का घर है. इधर पिता से लड़ाई हो गई तो भाई के घर में भी जा सकते हैं आदमी. तो ये जो है ये सही है. वो बोले थे बीजेपी ने ये किया वो किया, बीजेपी आपकी पार्टी, ताई की पार्टी. मेरी कहा भाई पार्टी, मैं बीजेपी की हूँ, बीजेपी मेरी थोड़ी है. बीजेपी बहुत बड़ी है, मैं बीजेपी की हूँ, बीजेपी पार्टी की हूँ, पार्टी मेरी नहीं हो सकती क्योंकि बड़ी पार्टी. पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानांवर आता राजकीय वर्तुळामध्ये विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं म्हटलंय. तर पर्वा न करता निर्णय घ्यायचे असतात, आमच्यावर अन्याय होतोय अशा रडगाण्याला कुणीही विचारत नाही असा सल्ला संजय राऊतांनी दिलाय. तर पंकजा मुंडे आता पुढे काय निर्णय घेतात यावरच आता आपली पुढची भूमिका ठरवू असं मत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केलंय. पंकजाताईंनी खरं तर भारतीय जनता पक्षाबद्दल आपलं वक्तव्य केलं आहे की भारतीय जनता पक्ष माझ्या पाठीशी आहे, भारतीय जनता पक्ष या ठिकाणी त्याचे नेते ते आहेत, आणि त्यामुळं त्यांच्या बोलण्याचा नेहमी विपर्यास करणे काही योग्य नाही आहे. पण मुंडे साहेब नाही आहे त्याच्यामुळे त्यांच्या परिवाराची राजकारणामध्ये वाताहात केली जाते हे मला स्पष्ट दिसतंय. अर्थात अशा वेळेला परिवाराच्या प्रमुख लोकांनी जे राजकारणात आहेत त्यांनी हिंदीने साहसाने निर्णय घेण्याची गरज असते. परिणामांची पर्वा काय होईल, परिणाम काय होतील याची पर्वा न करता निर्णय घ्यायचे असतात तरच तुम्ही राजकारणात टिकू शकता. नाहीतर मग तुम्ही राजकारण संन्यास घ्यायला पाहिजे आणि आमच्यावरती अन्याय होतोय अशा प्रकारच्या रडगाण्याला कोणी विचारत नाही. जर आणि तर या प्रश्नाला कधी उत्तर देऊ नये. ज्यावेळी जर होईल त्यावेळी तरचं उत्तर देऊ आपण. राष्ट्रवादी आले तर स्वागत करा त्यांचं. हा ठीक आहे. आमचे त्या जिल्ह्यातले जे वरिष्ठ नेते आहेत, आमचे धनंजय मुंडे आहे, बाकी नेते आहेत, ते सर्व चर्चा करून काय तसाच असा जर त्यांचा प्रस्ताव असेल तर आमची वरिष्ठ मंडळी आहेत, त्या जिल्ह्यातली जी आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारी आहेत, ते चर्चा करून निर्णय घेऊ शकतात. तसं आता तशा पद्धतीचा माझ्या तरी कानावर काही आलं नाही, पण अशा पद्धतीने तर पुढे काय डेव्हलपमेंट झाली तर त्या जिल्ह्यातील सर्व नेत्याचं मत घेऊन आमचे जे वरिष्ठ नेते आहेत पवार साहेब ते योग्य निर्णय घेऊ शकतील.